की नाही, मला या गोष्टीबद्दल तुमच्या सगळ्यांशी बोलावंच लागेल. ऍक्च्युली बोलावं लागेल म्हणण्यापेक्षा मला तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे. नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7:20 आणि मस्त वाटतंय. आजची सकाळ एकदम छान आहे आणि थोडंसं ऊन पडलं, एकदम कोवळं असं ऊन. आणि आज मी स्पेशली व्लॉग स्टार्ट करते, त्याचं कारण म्हणजे की आज सियानाच्या स्कूलमध्ये आहे, स्प्रिंग फोटोशूट आहे, तर म्हणून मग मी तिला रेडी करणार आहे. स्पेशली स्प्रिंगमध्ये इथे जसे ड्रेसेस वगैरे घातले जातात, जे कलर सिलेक्ट केले जातात, तर तसं छान तिला आज रेडी करणार आहे. आणि त्यानंतर स्कूलमध्ये आज त्यांचं फोटो सेशन आहे, तर प्रत्येक स्टुडंटचा वेगवेगळा फोटो काढतात आणि त्याचबरोबर ग्रुप फोटो काढतात, क्लासरूम पिक्चर काढतात. तर म्हणून मग आता सियानाला रेडी करून देणार आहे. आणि इतर नेहमीच्या गोष्टी, ब्रेकफास्ट, टी, कॉफी, तर ते सगळं चालूच आहे. ब्रेड टोस्ट वगैरे आज सिम्पल ठेवलेलं आहे ब्रेकफास्टमध्ये, कारण की सियानाला पण आवडायचं आहे आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत. रोज कसं तिचं काही फार आवडायचं नसतं, फक्त केस नीट करायचे असतात आणि टी शर्ट आणि लेगिन घातली की झालं. ते सियाना मस्त रेडी झाली आहे आणि हा छानसा असा पिंक कलरचा नवीन ड्रेस घातलाय सियानानी. आणि हा भारतातूनच आणलाय. कोणी घेतलाय? नानी आणि आजोबांनी दिलाय. आणि अशी रेडी झाली. आणि सियाना कधीच अशी स्कूलला जाताना छान असं, म्हणजे इथे कसं स्कूल युनिफॉर्म वगैरे काहीच नसतं, रोज पाहिजे ते कपडे घालून आपण जाऊ शकतो ना स्कूलला. एव्हरीबॉडी वेअर्स डिफरंट थिंग्स. हा, बट सम स्कूल्स ऍक्च्युअली वेअर सर्टन टाइप्स ऑफ युनिफॉर्म्स जस्ट सो दे कुड फाइंड व्हिच ग्रुप देयर इन. या, मग आम्ही इंडियात, मी स्कूलला जायचे ना सियाना, आमच्यासाठी युनिफॉर्म होता, माझा युनिफॉर्म ग्रे कलरचा होता. तर मला आज तेच आठवलं, कारण की ह्याला मस्त कॉलर वगैरे आहे आणि छानपैकी अशा शेंड्या घातल्यात छानपैकी. तर सियाना म्हणते मी आज ऍक्च्युली स्कूल गर्ल दिसतेय, कारण की काय काय शेंड्या घातल्यात आणि काय, आणि बटन आहेत ड्रेसला आणि हा, आणि बाहेर काम चालू आहे ना, तर त्याचा आवाज येतोय. आणि सियानाला ऑफकोर्स मी पायामध्ये ना असे लेगिंग घातलेत, म्हणजे ह्याला काय म्हणतात सियाना, स्टॉकिंग्स पण म्हणतात, टाईट्स पण म्हणतात, बरेचशी नावं आहेत. तर सियानाची छान रेडी झाली. आता मी सियानाचे एक 2-3 फोटो काढते आणि मग तिला स्कूलमध्ये पाठवते. तर गुड मॉर्निंग, सकाळी सकाळी सगळी फॅमिली गाडीमध्ये आहे आणि चेतन तर आहेतच, आणि इथे शौर्य पण उठलाय आणि ऑलरेडी बडबड चालू शौर्याची. इकडे सियाना छान आवरून बसली आहे आणि तिच्या हातामध्ये जॅकेट सुद्धा दिलंय, कारण की तशी थंडी आहे बाहेर. एरवी मग मी तिला जॅकेट पुलोवर वगैरे घालून पाठवलं असतं, पण जसं मी म्हणलं आज त्यांच्या स्कूलमध्ये फोटो सेशन आहे, तर म्हणून छान असा ड्रेस घातलेला आहे, पण त्यात थंडी एवढी मावणार नाही, तर म्हणून मग एक्स्ट्रा जॅकेट पण देते आज तिच्या सोबत. आणि शौर्य असं काही ऐकायलाच तयार नाही, म्हणजे त्याला सियानाला सोडायला स्कूलमध्ये यायचं होतं, तर चेतन म्हणले चला सगळेजण आहे तसं बसा गाडीत. आणि म्हणून मी पण अशीच आली आता स्कूलच्या इथे. आणि मी गाडीतून, मी आणि शौर्य उतरणार नाही आहे, फक्त चेतन उतरतील आणि सियानाला स्कूलमध्ये ड्रॉप करतील. तर मग आता घरी जाऊन परत शौर्याचं पण मला आवरायचं आहे आणि शौर्याला पण स्कूलमध्ये पाठवायचं आहे. चेतन आम्हाला घरी ड्रॉप करतील आणि ऑफिसला जातील. सियानाला घेऊन चालले चेतन. तर सियानाला स्कूलमध्ये सोडून आले आणि मग त्याच्यानंतर शौर्यच आवरलं, त्याला सोडून आले. आणि आज खूप दिवसांनंतर ऍक्च्युली म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आले आणि तुम्हाला सकाळी पण आवाज आलाच असणार, तर त्यांचं काम चालू आहे. तर त्यांच्याशी खूप सारं डिस्कशन झालं की काय करायचंय काय नाही करायचंय, त्यांना मध्ये मध्ये थोडं थोडं सांगावं लागतात सगळ्या गोष्टी, कारण की बांधकाम चालू आहे आणि एकदा केलं की केलं, सो त्यामुळे खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं. त्याचबरोबर इथे जे हे सगळे काम करणारे लोक असतात ते मोस्टली स्पॅनिश स्पीकर्स असतात, म्हणजे मेक्सिकन लोक असतात आणि मग ते बोलतात वेगळी भाषा, म्हणजे स्पॅनिश बोलतात आणि त्यांना एवढं इंग्लिश व्यवस्थित येत नाही, तर त्यामुळे सारखं कम्युनिकेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. पण म्हणलं की मस्त मला इथे तेल लावायचं आहे, आज छान ऊन पडलंय तर इथे बसूया आणि छान तेल वगैरे लावूया. तर म्हणून हे माझं नेहमीचं तेल. या तेलाबद्दल खूप जण मला विचारतात, तर ह्याची जी लिंक आहे ती तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती मिळेल, तिथे मी सगळ्या लिंक शेअर करत असते. सो जर तुम्हाला कुठल्याही प्रॉडक्टची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. माझं इंस्टाग्रामचं हँडल आहे स्नेहा दिवाण ऑफिशियल, ते तसंही ते लिहून येईलच व्हिडिओमध्ये.
तर चला बघा आता ऊन जरासं कमी झालं. नेमकं मी व्हिडिओ करायला स्टार्ट केलेला त्यावेळेस ऊन जास्त होतं. सकाळी छान ऊन घेत मस्त तेल लावतीये, एन्जॉय करतीये वेदर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की कालचा जो व्लॉग होता बार्बेक्यूवाला, तर तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि खूप छान कमेंट्स केल्या. मोस्टली सगळ्यांना तो जो ड्रोन शॉट होता रात्रीचा, तर तो बघायला खूप छान वाटलं. तर थँक्यू सो मच. तर मगाशी मी केसांना तेल वगैरे लावलं होतं आणि आता मस्त हेअर वॉश वगैरे घेतलाय, छान माझं मस्त आवरून झालेलं आहे. तर जेव्हा मी केसांना तेल वगैरे लावलं होतं निवांत बसले होते थोड्या वेळ, आणि आजच्या व्हिडिओच्या म्हणजे कालच्या व्हिडिओच्या ज्या कमेंट्स होत्या तर त्या सगळ्या रीड करत होते. आणि मी म्हणलं सुद्धा की कालचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडला वगैरे या सगळ्या गोष्टी. तर नंतर माझ्या लक्षात आलं की एक कमेंट आहे आणि त्याच्या खाली खूप साऱ्या इतर कमेंट्स सुद्धा, म्हणजे रिप्लाय 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 असं केलेलं आहे. तर ते माझ्या बघण्यामध्ये नंतर आलं, तर म्हणलं की नाही, मला या गोष्टीबद्दल तुमच्या सगळ्यांशी बोलावंच लागेल. ऍक्च्युली बोलावं लागेल म्हणण्यापेक्षा मला तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे. जसं की आय थिंक मी या व्हिडिओचं टायटल सुद्धा तेच ठेवणार आहे की मला तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे मनापासून. आणि ती अशी आहे की आपल्या युट्यूब चॅनलवरती, म्हणजे आय एम सी युट्यूब फॅमिली चॅनल जे आपलं आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला जर का कमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता, हवी ती कमेंट करू शकता. चांगली करायची असेल तर चांगली कमेंट, वाईट करायची असेल वाईट कमेंट, सजेशन द्यायचे असतील तर सजेशन. पण मला असं वाटतं या सगळ्या ज्या कमेंट्स आहेत त्या पर्टिक्युलरली माझ्याबद्दल असाव्यात, ना की इतर कुणाबद्दल. तर मला एवढंच तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की दुसऱ्या युट्यूबर्ससाठी वाईट साईड बोलणं आणि ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला अजिबात चांगलं वाटत नाही. सो प्लीज तुम्ही असं कमेंट्स करू नका दुसऱ्यांबद्दल वाईट. आपले आय एम सी फॅमिली मेंबर्स इतके छान आहेत, खूप जास्त कौतुक करतात, हवं त्यावेळेस सजेशन सुद्धा देतात आणि कधी कधी हक्कानी सुद्धा गोष्टी सांगतात आणि मला ते खूप छान वाटतं. पण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं कमेंट बॉक्समध्ये मला नाही चांगलं वाटत. कुठल्याच युट्यूबरबद्दल प्लीज कमेंट बॉक्समध्ये बिलकुल वाईट नका, वाईट काहीच बोलू नका. जर तुम्ही तसं लिहिलंच तर मला ते डिलीट करावं लागेल कमेंट. आणि माझी बिलकुल अशी इच्छा नाही आहे की तुमच्या कमेंट्स मी डिलीट करेन, पण असं पर्टिक्युलरली कुणाचं तरी नाव घेऊन असं कमेंट करू नका. जर का तुम्हाला त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिहिता येत नसेल तर म्हणून मग जिथे लिहिता येत आहे तिथे जाऊन लिहायचं, मला त्याच्यात काही पॉईंट वाटत नाही. आणि काही दिवसांपूर्वी ते ट्रोलिंग विषयी पण मी दोन तीन कमेंट वाचल्या होत्या, फार नव्हत्या, दोन चार, अगदी दोन तीनच असतील आय थिंक, तर माझ्या बघण्यात तरी तेवढ्याच आल्या. तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं बरंच काय काय. तर मला हेच सांगायचंय की ते जे चॅनल्स आहेत तर ते त्यांचा तो कॉन्टेंट आहे आणि आय रिस्पेक्ट इट. आणि माझा जो कॉन्टेंट आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते, तो जो की तुम्ही बघत असता. आता प्रत्येकाचा कॉन्टेंट चॉईस डिफरंट असतो, तर मला दुसऱ्यांच्या चॅनलवरती काय कॉन्टेंट आहे याचा मला काहीच फरक पडत नाही. तर म्हणून मग ठीक आहे, त्यांनी तो व्हिडिओ बनवला, मी माझे जे रेग्युलर व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासाठी बनवते आणि तुमच्यापैकी खूप जणांना ते बघायला सुद्धा आवडतात. तर मला अजून एक गोष्ट सांगायची की मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही माझं कौतुक करता, माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी लिहिता आणि सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बोलता, मला खूप छान वाटतं. पण सायमल्टेनियसली कम्पॅरिझन करणं आणि दुसऱ्यांची नावं घेणं कमेंट बॉक्समध्ये मला ते बिलकुल पटत नाही. बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का ते, प्लीज अशा कमेंट्स करू नका. आपण ही जी कम्युनिटी फॉर्म केलेली आहे आय एम सी फॅमिली, ती केवळ आणि केवळ पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्यासाठी केलेली आहे. एक असं मोटिवेशन असावं आणि एक असं फ्रेंडली झोन असावा, अशा टाईपमध्ये ही हे युट्यूब चॅनल आहे आणि ही कम्युनिटी मी फॉर्म करण्याचा ट्राय केलेला आहे. तर लेट्स कीप इट दॅट वे, थोडंसं पॉझिटिव्ह राहूया. आणि परत एकदा मी हेच सांगेन की जर का तुम्ही दुसऱ्या युट्यूबरचं नाव घेतलं आणि जर का ते कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दल काही वाईट लिहिलं तर माझा नाईलाज आहे आणि मला त्या कमेंट्स डिलीट कराव्या लागतील. मग त्याच्यानंतर वाईट नका वाटून घेऊ प्लीज. पण मला असं चांगलं नाही वाटत कोणाबद्दल वाईट बोलणं. आय बिलीव्ह इन पॉझिटिव्हिटी आणि चांगलं राहणं, नेचर चांगलं ठेवणं, पॉझिटिव्ह अप्रोच असणं दुसऱ्यांबद्दल. आणि आय एम सी फॅमिली मेंबर्सना अजून एक रिक्वेस्ट, आणि ती म्हणजे की म्हणजे कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी समजा व्हिडिओ बनवला तर त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन सुद्धा काहीच त्यांच्याबद्दल वाईट वगैरे असं लिहू नका. आणि परत शेवटी मी हेच म्हणेन की ज्याचा त्याचा प्रश्न आहे, सांगायचं काम माझं आहे. तर ऑल इन ऑल एवढंच सांगते की तुम्हाला ज्या काही कमेंट करायच्या आहेत त्या माझ्याबद्दल असू द्या, माझ्याबद्दल बोला आणि बाकी इतर कुणाचीही नावं कमेंट बॉक्समध्ये लिहू नका. तर प्लीज आय होप की तुम्ही सगळेजण समजून घेणार आणि असंच आय एम सी फॅमिली मला कायम प्रेम करत राहणार. मी म्हणतीये की
तुम्ही माझ्याबद्दल पॉझिटिव्ह बोला निगेटिव्ह बोला, पण पॉझिटिव्ह बोललात तर मला जास्त छान वाटेल फॉर शुअर. आणि क्विकली आय विल ग्रॅब दिस ऑपॉर्च्युनिटी टू से थँक यू, कारण की तुमच्यामुळेच आज मी जिथे आहे तिथे आहे. 100K आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि सपोर्ट असाच राहू द्या, आपण अशीच पॉझिटिव्हिटी ग्रो करत राहूया. तर चला, आजचा व्हिडिओ ऍक्च्युली खूप जास्त वेगळा बनणार होता, पण मला वाटलं की हे बोलणं खूप जास्त गरजेचं आहे, तर म्हणून मग ही छोटीशी रिक्वेस्ट माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना. आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी सगळेजण मला पॉझिटिव्ह रिप्लायज देणार आहेत आणि पॉझिटिव्हच बोलणार आहेत की जे काही मी आता बोलले त्याच्याबद्दल. तर येस, उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी बघायला मिळतील. आणि हा व्हिडिओ मी असाच कंटिन्यू करते आणि तुम्हाला फ्रंट यार्डमध्ये कसं काय काम चालू आहे, कुठपर्यंत आलंय वगैरे ह्याची एक छोटीशी अपडेट देते. तर चेतन पण जस्ट आता घरी आलेत आणि त्यांचा चहा पिहा झाला आता जस्ट. आणि शौर्य पण घरी आलाय, खेळतोय आता. शौर्य हाय कर सगळ्यांना. हाय. तर शौर्य आता आलाय आणि सियाना पण आली आहे. सियानाला तर मीच घेऊन आले स्कूलमधनं, कारण की आज असतो सियानाचा क्लास, तर ऑलरेडी आता क्लास चालू होईल 5-10 मिनिटात. तर सुश्रुत आहे तिच्याबरोबर आता. तर मी म्हटलं की पटकन मी तुम्हाला बॅकयार्डची अपडेट देते आणि म्हणजे चेतन मला हेल्प करतील आणि इव्हन चेतनना पण मला दाखवायचं आहे, कारण की दिवसभर ते घरी नव्हते. सो त्यांना पण दाखवते की काय काय चेंजेस सकाळपासून केलेत आणि माझं कॉन्स्टंटली लक्ष असतं त्यांच्याकडे. दर 1-1.5 तासानंतर जाऊन एकदा चेक करावं लागतं आणि त्यांना कधी कधी काय काय प्रश्न पण असतात, मग त्याची उत्तरं दिली की मग पटापट काम पुढे सरकतं, नाही का. लिटरली आज सकाळी ते 6:30-7:30 दरम्यान आले होते. खूप लवकर येतात, इतके टच होते सकाळी 6:30-7:30 ला. आणि त्याच्यानंतर आता एक 1/2 तास झाला, म्हणजे चेतन घरी येण्याच्या आधी 1/2 तास 4:30-4 ला ते हा तेच. पण आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना, आपल्या इथे बाहेर पूर्ण सगळे कॅमेराज लागलेले आहेत, सिक्युरिटी कॅमेराज. तर त्यामुळे चेतनला पण ऑफिसमध्ये बसून पण ते कधी कधी बघतात की काय काम चालू आहे. मी मध्ये मध्ये बघत असतो, पण असं म्हणजे सारखं तर बघू शकत नाही, सो मध्ये मध्ये थोडस बघत असतो. म्हणजे त्यांना ना असं काय म्हणू, असं म्हणजे काय चेंजेस होत आहेत ते दिसतं, पण असं डिटेलिंग नाही कळत. ऍक्च्युली काय झालं की आपलं जे काम होतं ना ते मध्यंतरी थोड्या दिवसांसाठी बंद होतं, तर त्याची एक वेगळी स्टोरी आहे, ती परत कधीतरी शेअर करीन तुमच्याबरोबर मी. पण आज काय काय काम झालं ते तुमच्याबरोबर शेअर करते. आज ऍक्च्युली त्यांनी सगळं सिमेंट वर्क केलंय आणि भरपूर सारं सिमेंट वर्क केलं ऍक्च्युली. आणि हे सिमेंट बघा सगळं आता वेट आहे, म्हणजे ओलं सिमेंट आहे सगळं. तर त्यांनी सांगितलंय की ह्याच्यावरती अजिबात पाय वगैरे ठेवू नका आणि मुलांना म्हणजे सांभाळून, कारण की मुलांना एकदम लक्षात येत नाही, एकदम पळतात वगैरे. तर म्हणून मग हा एरिया त्यांनी केलाय. आणि बॅकयार्ड इथे तुम्हाला आधी आठवत असणार, इथे पूर्ण असं आपलं गवतच होतं, पण आता बॅकयार्डच्या सिमेंट बरोबर त्यांनी मस्त असा स्लोप वगैरे बनवलाय. त्याचबरोबर इकडच्या साईडला बघा, इथे पण सगळी झाडं वगैरे होती, तर ते सगळं कव्हर करून घेतलंय. आणि ह्या बाजूला पण सगळं कव्हर केलंय. बाकी हे बघा, ही वॉल पण बनवली आहे अशी, ओलं आहे सगळं त्यामुळे हात वगैरे नाही लावू शकत. तर ही वॉल वगैरे करून गेलेत आज मस्त. अजून त्याला फायनल टच व्हायचा आहे, वॉलला कलर वगैरे द्यायचा आहे, त्याला इथं स्टको म्हणतात. तर हे जे आहे ना, अशाच कलरचं म्हणजे असाच कलर आणि असंच टेक्स्चर कंपल्सरी करायला लागणार आपल्याला, कारण की ते काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे. आणि बघा समोरून पण असं केलेलं आहे, ही वॉल केलेली आहे मस्त. आधी ही वॉल नव्हती झाली, आज कम्प्लीट केली आहे. पण त्याचबरोबर ह्या साईडला पण आपण ड्राईववे जो आहे तो थोडासा एक्सटेंड करून घेतलाय. तर ऑलरेडी जो आपला ड्राईववे आहे ना तो 2 गाड्यांचा आहे, पण तरी पण इथे थोडीशी आम्ही जास्त स्पेस करून घेतली, कारण की काय होतं की दोन्ही गाड्या जेव्हा आम्ही पार्क करतो ना, तर त्यावेळेस जे कुरिअरवाले येतात किंवा पोस्टमॅन वगैरे येतात, तर त्यांना चालायला बिलकुल जास्त जागा राहत नव्हती ना आधी. हो, आणि जेव्हा गाड्या जवळजवळ असतात तेव्हा आतले दरवाजे उघडायला थोडा त्रास, आतले दरवाजे जे आहेत ते पण उघडायला थोडासा त्रास व्हायचा. सो म्हणून मग हे थोडस एक्सटेंड करून घेतलेलं आहे असं. आणि आता अजून तर काम व्हायचंय, मोस्ट प्रॉबेबली अजून थोड्या दिवसांमध्ये होईल आपलं काम कम्प्लीट. तर हे डर्ट वगैरे इथे तुम्ही बघताच आहात, हे अजून तसंच आहे. तर उद्या परवा ते जेव्हा येतील परत माणसं, तर तेव्हा करतील कम्प्लीट. तर असं आहे चेतन, कसं वाटतं तुम्हाला? मस्त झालं, छानच दिसतं. हा पार्ट मला खूप आवडला जो समोरचा ना, समोरचा. लिटरली मी सांगते तुम्हाला, मी खाली बसून एक एक ती विठ ठेवून दिली त्यांना. करून दिलंस का तू सगळं की असं पाहिजे?
तर ही जी खालची हॉल आहे ना, हे बघा हा जो कर्व आहे ना इथला, तर हा मी किती त्यांना समजावून सांगितलं त्यांना कळेच ना, का मला सांगता येईना, मला काहीच कळेना. शेवटी मी हातामध्ये घातले ग्लव्ज आणि मीच एक एक वीट ठेवून दिली त्यांना लिटरली. आणि मग नंतर त्यांनी फक्त ते वरतून प्लॅस्टरिंग वगैरे केलं, ऍक्च्युली लेवलिंग आणि प्लॅस्टरिंग नंतर केलं. छान झालं हे. दोन तीन वेळा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ते ठेवायचा प्रयत्न केला आणि मग फायनली ते हे केलं. कोणीतरी बघून चाललंय की व्लॉग का करतात तिथे, पण ते पण बघून चाललंय. बट एनिवेज, असे लोक खूप जास्त बघतात येता जाता. आधी खूप ऑड वाटायचं पण आता अशी सवय झाली, काय माहिती काय असं वाटत नाही. आणि आम्हीच विचारतो मला यायचंय का व्लॉग मध्ये. बट एनिवेज, काय काय लोक कम्फर्टेबल असतात काय काय नसतात ना. आता मस्त सनसेट होणार आहे, तस प्रकाश छान येतो आता इथे एकदम. पण दिसायला ना खूप छान दिसतंय बॅकयार्ड, आधीपेक्षा तरी खूपच सुंदर दिसतंय, नाही का? खूपच छान दिसते फ्रंट यार्ड, सॉरी फ्रंट यार्ड. ते बघा, ते सनसेटचं बोललं ना तर मला बॅकयार्डच आठवलं. चला आतमध्ये जाऊया आता. आणि आता स्वयंपाकाची तयारी माझी संध्याकाळची. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर केली म्हणण्यापेक्षा रिक्वेस्ट केली आज मी तुम्हाला एक, तर आय होप की तुम्ही सगळेजण नक्की ते फॉलो कराल. आणि त्याचबरोबर थोडीशी अपडेट सुद्धा दिली आपल्या फ्रंट यार्डची, तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय.